नागे पाटील यांना गुरुवार रोजी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाला आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाज एकजुट झाल्यामुळं गर्दीमध्ये थोडंसं ढकला ढकली भेटण्याच्या बाबतची एकमेकावरचं प्रेम खूप आहे. मराठा समाज आशीर्वाद देण्यासाठी येतो आणि मी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत जातो गाठीभेटीसाठी. आणि रात्रंदिरी ते जागल्यामुळे गाठीभेट सुटतंय असा डॉक्टरांचा अंदाज आहे. ते जागल्यामुळं पुरतं आणि खूप मोठा प्रवास आहे. त्यांनी अंग दुखणं अंग पूर्ण गळून जाते, हातपाय दुखायला लागते. त्यामुळे आता डॉक्टरांनी क्लिअर केले पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आशीर्वादासाठी दर्शनासाठी पुन्हा महाराष्ट्रभर येतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हिची एक संधी आहे. आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेल्या सर्व मराठ्यांनी आपल्या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण पाहून केलेली आणि करावी सुद्धा. प्रचंड संख्येनं मराठा समाज सगळ्या क्षेत्रातला जिथं जिथं कार्यक्रम तिथं तिथं स्वतःचे कामं सोडून येतोय. हा एक मोठा आनंद आहे आणि माझा समाज प्रचंड ताकदीने एक झालाय त्याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद सुद्धा. पाटील, तुम्ही म्हणताय गाठी भेटी घेण्यासाठी जातो. जालन्यात तुमची सभा आहे, 148 जेसीबी असणार आहे. खूप भयानक नियोजन आहे, भयंकर आणि मोठं नियोजन सुरू आहे. हे शक्ती प्रदर्शन कशासाठी हो नक्की? नाही दादा, असं नाही ते. खूप 60-70 वर्षे या गोरगरिबांच्या लेकरांना मराठ्याच्या आरक्षणाची वाट बघितली आणि अशा आमच्या लढून लढून मराठा समाजाच्या 40-50 वर्षात लढून लढून अशा मावळ्यासारख्या झाल्यावर आणि कुठंतरी आता या महाराष्ट्र राज्यात 32 लाख लोकांना खान आरक्षण मिळालंय आज आणि लगातार मिळतंय. कंटिन्यू नोंदी सापडायला लागल्यात. त्यामुळे मराठा समाज खूप आनंदी खूप असं की आपल्या लेकरा बाळांच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण व्हायला लागले. त्यामुळे मराठा समाजाला प्रचंड आनंद झालेला की कोणाच्या भावना लेकराला आरक्षण मिळाले उद्या आपलेही मिळाले. प्रचंड आशावादी आनंदी आणि उत्साही मराठा समाज आहे. त्यामुळं त्यांना एक मी समाजाला मायबाप मानल्यामुळे मीही त्यांचं लेखू आहे, समाजाची सेवा करतो. त्यामुळं त्यांच्या मनात एक उत्साह आहे की चला आपण स्वागत करूया. त्यात काय वावगं नाहीये. पण त्यात ज्या जेसीबी वरनं तुम्हाला सातत्यानं टार्गेट केलं जात आहे, पण तो जेसीबीचं स्वागत तुम्ही काय टाळायला तयार नाही? मी मस्त म्हणतोय लावू नका. पण आता त्यांचा समाजाचा आनंद आहे. समाजालाही वाटतं कोण समाजाने केलं कशामुळं हेही महत्वाचं आहे की आरक्षण आज 32 लाख लोकांना मिळालं म्हणजे त्याचा खूप जणाला कुठे फायदा होणार आहे मराठा समाजात. त्यामुळे समाजात एक आनंद आहे. आता ज्याला वाटतंय की हे फुलत नाही किंवा हार नाही घ्यायला पाहिजे मीही नाहीच म्हणतो, पण ज्याला वाटतं त्याला कोणता किदत नाही त्याला आम्ही काय करू. ते कितीही झाला काही झाला तरी आमचा समाज आम्ही एकमेकावरती प्रेम करतो, माया लावतो, आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळे समाज जीव लावतोय. तू लेकरांसाठी लढतच नाही कोणाच्या, तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो तर कसं टाकते रे. बर, तुम्ही ज्यावेळेस पहिला दौरा आत्ताचा जो आधीचा दौरा आहे तो संपताना सांगितलं होतं की अंतरवली सराठीला जाईपर्यंत टाइम बॉन्ड द्या. तुम्ही सराठीला दाखल झाले, उपचार घेऊन ठणठणीत झाले, किती दिवस झालेत, परंतु सरकार गांभीर्याने तुम्हाला घ्यायला तयार नाहीये. टाइम बॉन्ड काय तुम्हाला द्यायला तयार नाहीये? नाही, समाजाला गांभीर्याने त्यांनी घेतलंय. 2 दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक सरकार त्यांनी सांगितलं 8 तारखेपर्यंत थांबा आम्ही देतो. त्यामुळे मग आम्ही थंड झालो नाही, मग आम्ही थंड होत नसतो. पण ही तारीख पे तारीख कशासाठी काय अडचणी काय? 8 तारखेपर्यंत थांबून जरा वाटतंय